चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान. विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार, यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ऍग्रोचा नॅचरल मका भरडा. या खाद्याचे फायदे: पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत, दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत, गाभण काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत, आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत. ठिकाण: चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज, साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर सतीश खेमनर. 98 81 28 20 52. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत शेतीसोबत भक्तीचा मळा फुलविणाऱ्या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या भव्य अशा मंदिराचं बांधकाम कोंची येथील गीते वस्तीवर करण्यात आले. या मंदिराचा कलशारोहण सोहळा तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आली. सुमारे 26 वर्षापासून भव्य मंदिराचं स्वप्न पाहणाऱ्या कोंची येथील ग्रामस्थांची स्वप्नपूर्ती या मंदिराच्या पूर्णत्वानं होत आहे. त्यानिमित्तानं गेल्या 3 दिवसापासून येथे भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. गुरुवारी या सोहळ्यास प्रारंभ झाला होता. पहिल्याच दिवशी सर्व मूर्तींची भव्य अशी सौवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बालिका आणि महिलांनी डोक्यावर सजवलेला कलश तसेच तुळशी वृंदावन घेऊन हरिनामाच्या गजरात या भव्य मिरवणुकीत शोभा आणली. संपूर्ण गावातून काढलेल्या या मिरवणुकीत अनेक जणांनी सहभागी होऊन भक्तिनाद आळविला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांना श्री संपत दामोदर भास्कर यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला. याच दिवशी सायंकाळी सोनगाव येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळानं भजनं सादर केली. शुक्रवारी सकाळी पैठण येथील गुरूंच्या उपस्थितीत या दिव्य मूर्तीची महाअभिषेक आणि मंत्रोच्चारानं पूजा करण्यात आली. शनिवारी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली जाधव यांच्या अमृतवाणीतून सायंकाळी 7-9 यावेळेत कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. कीर्तनानंतर भानुदास हरिभाऊ गीते यांनी अन्नदान केलं. शनिवारी पुंजहरी ज्ञानदेव गीते आणि अजित जगधने अंबिका मेडिकल निमगाव जाळी यांच्यातर्फे आलेल्या भक्तांसाठी अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी या भव्य सोहळ्यासाठी सरलाबेट येथील महंत रामगिरी महाराज यांचे दुपारी 1 वाजता सुश्राव्य असं कीर्तन झालं. यात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या देखील उपस्थित होत्या. त्यांनी गावकऱ्यांचं कौतुक केलं. श्री संत शिरोमणी सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं प्राण प्रतिष्ठान व कलशारोहण सोहळा आज इथे संपन्न होत आहे. आणि अतिशय सुंदर असं 4 दिवस खूप सुंदर असे सोहळे जे आहेत कोंची गावातील गीते वस्तीवरती झाले आहे. आणि मला खूप खूप आनंद होतोय. खरं मंदिर खूप सुंदर बांधलं सर्वांनी. आमच्या ह्या 4 दिवसामध्ये लहान असो मोठे असो वयस्कर असो किंवा स्त्री असो यांनी भरपूर असं योगदान याच्यामध्ये केलं. कार्यक्रमामध्ये उत्सुकता दाखवली. तसेच महिलांनी यामध्ये खूप सारा सहभाग घेतला. तसेच माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आम्हाला सभागृहासाठी त्यांचे अमूल्य योगदानाशी लाभले. तसेच त्यांची कन्या जयश्रीताई थोरात युवा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष हेही आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. त्यांनी आमच्या ज्या मंदिराचे काम झाले त्याचे खूप असे भरभरून कौतुक केले. एवढ्या छोट्याशा गावात एवढी मोठी मूर्त तयार करणे म्हणजे खूप मोलाचे सहकार्य. त्यांना आमच्या गावचे मंदिर खूप आवडले. सन 2000 पासून मंदिर बांधकामाची संकल्पना होती, परंतु पैसे उपलब्ध नव्हते, पैशांची गरज होती. तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही देणगी जमा केली. त्याच्यातून आमच्या पहिल्या कार्यक्रमाच्या दिवशी 2000 साली 300 रुपये शिल्लक राहिले. त्या मी पहिल्यापासून सचिवाचं काम केलं. पहिल्या दिवसापासून आज तागायत मी सचिव म्हणून आहे इथं. तर त्या 300 रुपयापासून आम्ही ते पैसे व्याजानं वाटले. त्याच्यातून काही पैसे शिल्लक राहिले. जसजसे पैसे शिल्लक राहिले त्याच्यामध्ये दरवर्षी थोडी थोडी वाढ होत गेली. त्यानंतर आता मंदिर जवळपास आमच्याकडे 19-20 लाख रुपये शिल्लक राहिले. तर आमची इच्छा होती का सावता महाराजांचं मंदिर झालं पाहिजे. तर आम्ही थोडंसं आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडे गेलो, खासदार सदाशिव लोखंडे साहेबांकडे गेलो, आमची पूर्ण वस्तीवरचं शिष्टमंडळ गेलं, तर आमचं संत शिरोमणी सावता महाराजांचं मंडळ, आम्ही सर्व आणि कार्यकर्ते सर्व या दोनही नेत्यांकडे गेलो. त्यांनी आम्हाला लोखंडे साहेबांनी खासदार निधीतून मदत केली. आमचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनीही मदत केली आणि आमची लोकवर्गणी. त्यानंतर आम्ही जी रक्कम कमी पडली ती जमा केली. आणि अशा पद्धतीनं इथं भव्य दिव्य सावता महाराजांचं मंदिर व्हावं ही इच्छा होती. तर ते मंदिर आमचे म्हणजे फलितास आली. मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळा हा आपले सरलाबेटचे महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडला. व या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील पाहुणे मंडळी
ज्येष्ठ मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणातील कार्यकर्ते यांनी सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला. आत्ता 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास सर्वांनी सहकार्य केलं, त्यामध्ये मूर्तीदानापासून सुरुवात झाली. ते मूर्तीदान गोरक्षनाथ भास्कर आणि आप्पासाहेब शिरसाठी यांनी दिलं, तसेच पंक्तीदानही भरपूर झालं. यामध्ये आम्ही मिरवणुकीच्या दिवशी जयराम भास्कर किंवा संपत दामोदर भास्कर यांनी जी पंगत दिली ती आम्हाला मिरवणुकीमध्ये मिळाली. त्यानंतर सायंकाळी भजन झालं आणि दुसऱ्या दिवशी परत कीर्तन उंबरकर महाराज होते उंबरीचे, त्यांनी कीर्तन केलं असं सुरश्राव्य असं छानपैकी. तिसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रम झाला, पूजेचा तर होताच, त्यासोबतच माऊली महाराजांचं कीर्तन देखील झालं. आणि चौथ्या दिवशी रामगिरी महाराजांचं सरला भेट यांच्या हस्ते कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 4 दिवस खूप मोठा कार्यक्रम झाला. त्याच्यात आम्ही रस्त्यावर मोठे मोठे रांगोळ्या काढल्या आणि कीर्तन झाले खूप मोठे, नंतर प्रवचन झाले आणि इथे आम्ही मंदिराच्या पुढे रांगोळी काढली. मंदिर खूप मोठे झाले. वर्ग आहे त्यांनी जे सहकार्य केलेले त्या मंडळासाठी किंवा मग प्रमप्रतिष्ठ 16 ज्या स्थापन करण्यासाठी पहिल्यापासून म्हणजे ज्याने आम्हाला स्थापन जी तारीख ठरली त्याने सगळे झटले, म्हणजे लहान मुलापासून तर वयोवृद्ध मंडळी असन ते सगळे एकजुटीनं त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. त्यानंतर संत सावतामाळी सेवाभावी संस्थेच्या वतीनं महाप्रसाद देण्यात आला. या सोहळ्यासाठी समस्त ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदविला होता. सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुभाष भालेराव, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.